దారుగడు భయే దారుగా ఉషిర్ అది కామ్ వలి భయపడరా వర్తి సర్కారీ సమోర నాచ రహవా సంసారాతున వేళ దాడుని ఖేళ ఖేళుయా నవా नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लग्नाआधीचं नाव आभा हरिराम गर्ग आणि लग्नानंतर आभा क्षितिज तळेकर. कसं काय जमलं, कुठे जमलं, कोणी कोणी मदत केली, सगळंच आता आपल्याला समजणार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. बरं, मग आता मिस्टरांना हात कसे मारता? क्षितिज असंच म्हणता हो. मग आता कसे बोलवणार आहात का लगेच की आधी काय सांगत असं करूया? तसं आपण कसं उखाणा वगैरे काय तयार केलाय का? हो, मग होऊन जाऊ द्या. आर्किटेक्ट माझा नवरा बांधेल घर अनेक, क्षितिजच्या मनात घर करणारी मी एकुलती एक. खरं काय आहे त्यांना विचारायला पाहिजे आपल्याला. बोलवा. या. नमस्कार. नमस्कार. काय सुंदर उखाणा घेतला. किती घरं बांधली आहेत आतापर्यंत? बरीच ट्राय केली आहेत म्हणजे. आणि आता प्लॅनमध्ये पण भरपूर आहेत ना. अच्छा, तशी बाहेर कमर्शियल घर आहे, आमची एकच घर आहे. मी फक्त चेहऱ्यावरती बघतोय त्यांच्याकडे आणि तेवढ्यात त्यांनी किती उत्तरं दिली मला टेन्शन आलं. नमस्कार. एकच घर बांधलंय बस, मला माहित आहे. तुम्ही किती घर बांधले? एकच. नक्की ना? नक्की नक्की. मग तुमची प्रगती हो. हा, आणि अजून घर बांधली जाऊ तुमच्याकडून. थँक यू. हा, म्हणजे इतरांची. तुमचं बालपण कुठलं? गिरगावातलं. गिरगावात कुठे? गिरगाव ठाकूरद्वार. ठाकूरद्वार. तुमचं बालपण? बोरिवली. बोरलीला कुठे? मेन रोड एस व्ही रोडवरती. एस व्ही रोडवरती. तिकडेच सगळं बालपण. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील आणि एक मोठा भाऊ. आई वडील आणि भाऊ. तुमच्या घरी कोण कोण? आई वडील, लहान बहीण. शाळा कुठली? हिंदी विद्या भवन, मरीन लाईन. आणि तुमची शाळा? मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हाय स्कूल. कुठे असते ती? बोरिवलीलाच होती. पूर्ण एज्युकेशन सगळं बोरिवलीमध्ये झालं. वा वा, कसं गेलं बालपण? मस्त होता, खूप चांगले फ्रेंड्स, नेबर्स, मस्त बालपण. चांगलं होतं? आता पण चांगलं. तुमचं बालपण कसं गेलं? म्हणजे गिरगावातलं टिपिकल गिरगावातलं. फुल धमाल. धमाल केली. गोविंदापासून ते गणपतीपासून सगळं केलं. सगळं केलं. तुम्ही हो? मी पण सगळं केलं. हो, गणपती, गोविंदा, सगळं एकदम मस्त म्हणजे धमाल. गरबा खूप केलाय. काय सांगता? हो, तुम्ही खेळलात का गरबा? गरबा आपल्याला नाही का शिकवला नाही त्यांना? नाही. दांडिया वगैरे असं एकदा ट्राय केलं होतं, ते थोडे फिंगर्स डॅश केले होते, तेव्हा बंद करून टाकलं. म्हणजे काय झालं? लागला असं दांडिया. दांडिया ह्यांनी खेळले तेव्हा? मग काय गिरगावात दांडिया नव्हते, गरबे नव्हते? होते, पण आम्ही फक्त बघायला जायचो. कोणाला? जनरली बघायला. अच्छा अच्छा, कसा खेळ असतो ते बघायला जायचे. बघताय ना तुम्ही, ऐकताय ना? बरं, मला सांगा तुमची ओळख कधीची? आमची 1998 फर्स्ट ऑगस्ट. कुठे? आमचं कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज. कुठलं कॉलेज? हिरे, भाऊसाहेब हिरे. बर. हा, मग काय झालं तेव्हा? यांनाच विचारा, ते सांगेल. यांनाच झालं ते झालं ते. तुम्हाला काय झालं? आमचा पहिला दिवस होता कॉलेजचा आणि अटेंडन्स घेता घेताच पहिलं बघितलं, मग तेव्हाच ठरवलं की ठीक आहे आपण बिल्डिंग इकडेच बनवायची. काय सांगता, पहिल्याच भेटीत? हा, त्यापूर्वी कधी एकमेकांना बघितलं नव्हतं? भेटलं कॉलेज. आणि पहिल्याच दिवशी तुम्ही ठरवलं, मग कसं काय म्हणजे पायलिंग कसं, म्हणजे मग बिल्डिंगचं काम सुरू कसं झालं? हां, म्हणजे नंतर मग ओव्हर द पिरियड आम्ही फ्रेंड झालो, बरेच पहिले चांगले फ्रेंड झालो आणि 5 वर्ष तर नुसतं एक्सकॅव्हेशन म्हणजे भरणी करायलाच लागली. त्याच्यानंतर अजून 4 वर्ष लागली, कारण 5 वर्ष कॉलेज, 4 वर्ष जॉब,
तरी 9 वर्षामध्ये 900 वेळा विचारलं असेल मी काय हो काय काय तरी पण काय हो काय म्हणाले नाही काय आता तरी तुम्ही सांगा आता तरी बोला काय झालं कधी प्लास्टरिंगला सुरुवात झाली म्हणजे एवढा प्रोजेक्ट डिले झाला होता हो अरे बापरे काय झालं नेमकं सांगा जेव्हा ह्यांनी बघितलं तर तुम्हाला माहीत नव्हतं नाही मी फ्रेंड्स मी नेहमी सांगायचे की वी आर फ्रेंड्स वी आर फ्रेंड्स मला तशी काही म्हणजे तशी काही फिलिंग नव्हती मग त्यांनी विचार केला की आता 9 वर्ष झाली आहे 900 वेळा म्हणाले ते तर 9 वर्ष झाली आहे 900 वेळा विचारलं असेल तर आता डायरेक्ट मग पेरेंट्सनाच विचारतो असं तुम्ही सांगितलं नाही त्यांनीच विचार केला तरी वेगळंच आहे तुम्हाला कधी म्हणजे इतक्या वर्षामध्ये तुम्ही मित्र होता भेटत होता बोलत होता पण त्यांनी प्रपोज केलं की तुमचं एकच उत्तर आपण फक्त मित्र आहोत हो की नाही पण ते मग फिलिंग वगैरे काय म्हणतात ते कधी आलं काय नाही मग त्यांनी ते बोलले भावाशी बोलले मग आई वडिलांशी बोलले मग नक्की तोपर्यंत त्यांनी होकारच दिला नाही का हो असं का होतं सगळं पण काय बोलायचं नव्हतं एक असतो ना ॲटिट्यूड असतो बस तसंच काय असं का केलं तसं त्यांचे 9 वर्ष हाल का केले तुम्ही प्रत्येक वेळेला ना ते असा प्लॅन उघडायचे तुमच्यासाठी आणि तुम्ही उत्तर दिलं की परत ऑटोमॅटिक गुंडाळला जायचा पटकन तसंच होतं ना ते पटकन डायरेक्ट गुंडाळत होतो प्लॅन तसं करून ठेवायचं 900 वेळा त्यांनी प्लॅन उघडला पण तुम्ही काही सक्सेस होऊ दिला नाही झाला ना मग अच्छा अच्छा झाला का शेवटी पण त्यांनी पुढाकार घेतला म्हणून झाला ना मग तुमची फिरण्याची ठिकाणं कुठली कॉलेजच्या का नंतर सांगा आता कुठले कुठले आहे म्हणजे ट्रिपमध्ये तर लोणावळा म्हणा जयपूर म्हणा आम्ही असे गेलो होतो ट्रिपला पण तेव्हा पण असं फ्रेंड्स फ्रेंड सारखंच गेलो होतो बरोबर मग पिकनिकचे सुद्धा किस्से असतील ना लक्षात राहिलेले पिकनिकचे हा एक आहे थोडं फनी आहे थोडं असं आहे त्याच्यामध्ये असं झालं होतं की सॉलिड थंडी होती आणि आम्ही बिकानेरला गेलो म्हणजे जयपूरच्या ट्रिपमध्ये शेवटचं ठिकाण बिकानेर होतं आणि सॉलिड थंडी असल्यामुळे मी चंद्रली एक छोटीशी कोन्याची बॉटल ठेवली होती अशी इमर्जन्सी म्हणून मला काय लागत नाही हिला थंडी उडबुडून ही झोपली होती आणि काय म्हणजे एकदम अशी सॉलिड थंड झालं होती तर तिला थोडीशी दिली होती एकदम थोडीशी ड्रॉपभर आणि हे अशी झोपली की डोर ओपन करायला तयार नाही काय करायला तयार नाही शेवटी माझे फ्रेंड बोलले आणि हिचीच फ्रेंड बोलली की आपण एक काम करूया मागून जा मग मला रेलिंगवरती चढून एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये जाऊन मग हिला बाल्कनीमधनं असं ओपन करून मग हिला शेवटी जाग आली की हां असं कोणतरी असं थोडं झालं गडबड तेव्हा त्याच्यानंतर परत कधीच दिली नाही नवीन पण मला सांगा असाच स्वभाव आहे का हो त्यांचा असाच म्हणजे खूप फॉलोअप करतात का एखाद्या गोष्टीचा म्हणजे आता बघा ना इतकं रेलिंगवरून इकडनं तिकडे जाऊन सुद्धा तुमची काळजी केवढी त्यांना हो की नाही अशी काळजी फक्त यांचीच होती की बरोबर ग्रुप मधल्या बऱ्याच जणांची तशी सगळ्यांची होती पण आमची स्पेशल तुम्ही का हसलात सांगा मला तुम्ही इतकं का हसला माझीच होती फक्त नक्की पण त्याच दरम्यान जर ह्यांनी दुसऱ्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली असती तर तुमची प्रतिक्रिया काय असती नाही मी तर सजेस्ट करत होती एव्हरी इयर नवीन फ्रेशर्स यायचे कॉलेजमध्ये तर मी सजेस्ट करायची की ही मुलगी चांगली आहे ती मुलगी चांगली आहे तुमचं काय वधूवर सूचक मंडळ मग शेवटी पण त्यांनी ठरवलेलं करेन तर लग्न यांच्याशीच करेन हो ना मग शेवटी कसा प्रतिसाद कसा यांच्याकडून फायनली होकार आला की नाही झाला तसा ऑफिशियली आलाच नाही मग जसं यांनी म्हटलं तसं यांच्या भावांना भेटलो मी त्यांना मी पहिल्यापासून ओळखायचो कारण का घरी जाणं होतंच ना पहिल्यापासून असं ओपन घरी जाणं होतं आणि त्यांचे एक मामा आहेत ते इंदोरला राहतात ते पण बिल्डर आहेत मग त्यांचा सपोर्ट घेऊन घरच्यांना घेतलं मग यांच्याकडे स्कोप नव्हता ना काय नाही म्हणा या सगळ्या गप्पा तर सुरू असणारच पण त्याआधी जरा ओळख करून द्या सगळ्यांची माझी मम्मी आहे नमस्कार माझी ननद नमस्कार माझा मुलगा आहे बर आई वडील पप्पा नमस्कार नमस्कार मावशी आणि काका आहे नमस्कार नमस्कार हे बाकी सगळे फ्रेंड्स आहे माझे हो का नमस्कार कुठली सोसायटी तुमची ती लक्झुरिया बर मग आता मला सांगा कसा स्वभाव आहे बहिणींचा स्ट्रिक्ट हां स्ट्रिक्ट हो हो म्हणजे कसं कसं म्हणजे एखादं उदाहरण सांगा म्हणजे काय असे तसे 2-3 उदाहरण आहेत पण प्लॅन सगळं प्लॅनमध्ये पाहिजे सॅटर्डे संडेला पण सगळं विचारणार आजचा प्लॅन काय आता आठवडाभर सगळं ऑफिसमध्ये प्लॅन केल्यानंतर संडेला परत विचारलं प्लॅन काय तर काय आहे बोलणार पण तसं चालतं सगळं हां सगळं प्लॅन पाहिजे बाहेर फिरायला जायचं आहे तर सगळं प्लॅन पाहिजे अजेंडा लागतो सगळा ऑर्गनाइज पाहिजे ना ऑर्गनाइज म्हणून 9 वर्ष कामाला लावलं होतं परत तुम्हाला मला विचारायचंय त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही सांगा खूप पेशंट आहे खूप आहे
9 वर्ष थांबले घर आलाच कळलंच पेशंट म्हणजे थोड्या दिवसांनी पेशंट झाले असते एवढं थांबवलं त्यांना तुम्ही पण त्यांनी जिद्द सोडली नाही हो की नाही त्यांना मास्टर्स करायचं होतं बाहेर US जाऊन पण ते नाही गेले आमचा संपला ना कोर्स आर्किटेक्चरचा त्याच्यानंतर जायचं होतं पण त्यांना वाटलं की मी गेलो ना तरी कोणाशी जर लग्न करून टाकलं म्हणजे घरच्या याच्याप्रमाणे कोणा ना कोणतरी होऊन जाणार मास्टर नको करूया आपण इकडे मास्टरी करूया अजून थोडा केवढं ते प्रेम बापरे आणि केवढा तो फॉलोअप हो ना केवढा ध्यास घेतला होता त्यांनी पण आता किती वर्ष झाली लग्नाला आता 8 वर्ष आता ही सगळी सुखाचीच सुरू आहेत ना एकदम व्यवस्थित आता काय वाटतंय तुम्हाला 8 वर्षांनी नाही चांगलं तर वाटतच आहे पण त्यांच्याबद्दल काय वाटतंय आधीच हो म्हणायला पाहिजे होतं असं वाटतंय आता काय हो मग तेवढा टाइम वेस्ट नाही झाला असं ना तुमच्या चेहऱ्यावरच कळतंय मला पण आता बघूया पहिला खेळ कुठला आणि पहिल्या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार बघूया तुमचं पहिल्यापासून टेन्शन घ्यायचा स्वभाव आहे का असं वाटतंय तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला हो म्हणजे मला सुद्धा 9 वर्ष गप्पा मारल्यानंतर एक प्रश्नाचं उत्तर मिळेल असं वाटतंय हो ना आज टेन्शन मध्ये येत नाही टेन्शन देतात ते हीच वेळ आहे पुढचा खेळ घेण्याची घ्या एक चिठ्ठी घ्या काडेपेटीचा मनोरा 4 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस ऍड होत जाणार हा घ्या चला पहिलं बक्षीस तर मिळालं अभिनंदन आता किती माळ्यांचा टॉवर उभा राहतोय बघूया 1200 1400 1400 आणि आता हे 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं अभिनंदन आता इतका वेळ यांचं आपण ऐकलं आता तुमच्याकडनं ऐकायचंय या नणनबाई ना नणनबाई तुम्ही सांगा हो काय कसं काय म्हणजे मला आठवतं माझी वहिनी म्हणजे त्यावेळेला दोघं फ्रेंड्स होते तर ती लँडलाईनवर फोन करायची मी उचलायचे फोन बहुतेक वेळा तर स्टार्टिंगला अगदी हाय कैसी है वगैरे वगैरे आधी चालायचं मग सडनली क्षितिज को फोन देना मग पहिल्या स्टार्टिंगला तसं व्हायचं आणि नंतर मग मीच बोलायचे क्षितिज को फोन दू तर तो मला किस्सा व्यवस्थित लक्षात आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा हळूहळू क्षितिज दिसू लागलं होतं आता तुम्ही सांगा जेव्हा तुमच्याकडे ही बातमी आली तेव्हा काय झालं त्याने मला कॉलेजमध्ये असतानाच सांगितलं की मला आबामध्ये इंटरेस्ट आहे वगैरे अमुक तमक तर मी म्हटलं तुला जर का असं वाटत असेल की तू सुखी होशील तर तू पुढे गेलास तरी चालेल कारण आमचं सुद्धा लव्ह मॅरेजच होतं त्यामुळे माझा काही तसा विरोध नव्हता तुमचं कधी 35 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी काय बोलूच शकत नाही मी आता घ्या मग तुमच्याकडे कोणी प्रयत्न जास्त केले होते म्हणजे परंपरा चालू ठेवली द्या अच्छे है दामाद शांत है गे हमारी कास्ट में वैसे होता नहीं लव मैरिज इसलिए थोड़ी दिक्कत हुई थोड़ा सा एडजस्ट करने को बाद में फिर वो नेचर अच्छा है शांत हैगा और हमारी लड़की का जरा गुस्से वाला है थोड़ा इसके लिए थोड़ा एडजस्ट हो गया मैं उनको बोला था पहले ही कि हमारी बेटी गुस्सा तेज है उन्होंने बोला मुझे पता है इसलिए जोड़ी चल गई नहीं तो दोनों फाइटिंग वाले होते थे अच्छा है प्लस माइनस होता है थोड़ा है ना आभाची माझी नवीनच मैत्री झाली आहे आम्ही आता एका सोसायटीत राहतो आणि आभा वॉट एवर आय नो हर ती खूप मनमिळाऊ आहे पण थोडी हळवी आहे आणि शॉपिंगचं तिला भयंकर वेळ आहे ॲज युजुअल सगळ्याच बायांना असतं जवळ नाही मला आठवत आहे आमच्या इकडे एका मॉलमध्ये जेव्हा एक सेल चालू होता तर ती सकाळी एकदा जाऊन आली होती एक फर्स्ट राऊंड ऑफ शॉपिंग झाली होती तिची आणि जेव्हा तिला कळलं आम्ही काही जणी रात्री परत जातोय शी वॉज सो इगर की ती मी रात्री परत येते तुमच्याबरोबर एवढंही तिला होतं
अजून कोण बोलणार द्या ते बघा त्यांच्याकडे. आभा आमच्या बिल्डिंगमध्ये आधी थोडे राहायची, ती थोडेच काळ आमच्या बरोबर राहिली, पण ती इतकी जॉली आहे आणि तिला सगळ्या गोष्टी इतक्या क्रिएटिव्हली करायच्या असतात. ते नेचर आम्हाला तिचं खूप जास्त आवडतं की कुठल्याही साध्या गोष्टीला क्रिएटिव्हली कसं सगळ्यांसमोर ठेवावं हे आभाकडून सगळ्यांनी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. अजून कोणी? आमच्या बिल्डिंगमध्ये जर काही कल्चर प्रोग्राम असतील ना तर म्हणजे आम्ही तुला इन्फॉर्मेशन द्यायची फक्त. सगळं काम झालं पाहिजे पण ते व्यवस्थित झालं पाहिजे. तर करायचं म्हणून करायचं असं नको आहे. नाही व्यवस्थित. पण मला विचारायचं, एखादा डान्स असेल तर त्याच वर्षी बसायचा का 9 वर्षांनी बघायला? नाही, त्यावेळेस झालं असेल. पण डान्स वगैरे म्हणजे एकदम परफेक्ट टायमिंगवर आलं पाहिजे, प्रॅक्टिसला आलं पाहिजे, असं नेहमी हात करणं असं आणि करेक्टिव्हिटी एकदम मस्त. बरं, आता 3 आव्हानं स्वीकारायची आहेत आणि बघूया तुमच्या मैत्रिणी इतकं भरभरून बोलले आहे तुमच्याबद्दल, आज किती बक्षीस मिळवून देत आहेत ते आम्हाला बघायचं आहे. तुम्हाला अभिनय करायचा आहे. पहिलं आव्हान, हिंदी चित्रपटाच्या नावाचा अभिनय शीर्षकात. 1 2 3 वेळ सुरू. बोलायचं नाही. हा, ओठांची हालचाल. अभिनंदन. घ्या, मराठी गाणं आहे, त्याचा अभिनय करायचा आहे. कोण करणार आहे बघा? हे काय होत? घ्या, जी मराठी कडून घेतो. थँक्यू. घ्या. म्हण ओळखायची आहे, म्हण. 1 2 3 अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट, केप्र कडून ही भेटवस्तू तुमच्या. अभिनंदन. आता पटकन म्हणजे या गप्पा सुरू असतानाच तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. एक तर त्यांना क्लिनलीनेस ची खूप आवड आहे. साफ करतच बसतात सगळं, पूर्ण दिवस सगळं साफच स्वतः करतात. हे कळलं, चालच लक्षात. पण ते जरा कमी करायला पाहिजे, कारण खूप टाइम जातो त्यात. तुम्ही साफसफाई करता, जरा कमी करा. दुसरी अपेक्षा, त्यांच्या गाडीत बसलो ना ते त्यांचे खूप रूल्स आहे. त्याला हात नाही लावायचं, खायचं नाही, पाणी नाही प्यायचं गाडीत, विंडो खाली नाही करायची, दार तेच उघडून उघडणार, काहीच हात नाही लावायचा गाडीत, बस फक्त बसायचं असं आणि मग उतरायचं. का असं करून टाकलंय तुम्ही? नाही म्हणजे स्नॅक्स वगैरे खाल्ले तर मग इन्सेक्ट्स वगैरे होतात ना, मला आवडत नाही गाडीमध्ये. आणि विंडो खाली की नाही? मी काय म्हणतो, तुम्ही यांच्या पाठी रिक्षात ना काय? मी तेच करते. तेच करता ना, बरं करता तुम्ही. मी मोस्टली रिक्षाच यूज करते. काय एवढं तुम्ही काय टाकते? स्ट्रिक्ट एक इधर आपली लगाने का, इसको आपली लगाने का. तिसरी अपेक्षा, माझ्या बरोबर जास्त टाइम स्पेंड करायला पाहिजे आता. बरं काय हो, नाही तर आपला ऑफिसमुळे थोडा टाइम कमी मिळतो ना, त्यामुळे तिला असं वाटतं की जरा वेळ देते. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्याकडनं काय ना, तरी सुद्धा 3 अपेक्षा. शॉर्ट टेम्पर आहे तर तेवढं थोडं चिल करायचं लाईफमध्ये. थोडं कधी कधी शॉर्ट टेम्पर असते. इतकं बंदिस्त ठेवल्यावरती स्पोर्ट होणार नाही तर काय होईल? बरं, थोडंसं रागावरती नियंत्रण ठेवा. आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार आहात का, किंवा थँक्यू म्हणायचं तर कोणाला म्हणाल? मला सॉरी म्हणायचं असेल तर मी यांनाच म्हणणार, कारण मी खूप थांबवलं. मला माहीत आहे खूप वेळा विचारलं त्यांनी मला आणि एव्हरी टाईम मी नाहीच म्हणाले.
तर मला यांना सॉरी म्हणायचे आणि थँक्यू थँक्यू मला म्हणायचे. ते आताच म्हणाला नाही तर सॉरी म्हटल्याबद्दल थँक्यू. यांचे जे भाऊ आहेत आलोक गर्ग आणि जे मामा आहेत जे इंदोरला राहतात अशोक ऐरन त्यांना कारण का त्यांनी जे इनिशिएटिव्हली जे घेतलं होतं त्याच्यामुळे पुढे ॲटलिस्ट झालं. नाही तर हिनी असंच 9-18 अजून काय माहिती नाही काय केलं असतं. हो ना हो मी थँक्यू आणि सॉरी त्यांना नाही फक्त थँक्यू मला आणि सॉरी सॉरी मला थँक्यू त्यांना आणि तुमच्याकडून त्यांना तसंच थँक्यू झालं सॉरी झालं हो की नाही. तुम्ही काय रागावरती कंट्रोल करणार नाही तुम्हाला जे करणार आहात आनंदाची बातमी आहे सगळ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज. आणि तुम्ही हे गाडीतले जरा नियम कमी करा ना थोडे रूल्स कमी करतो नक्की थोडे थोडे. चला एवढं तरी ऐकलं आमचं झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.